मराठा आरक्षणासाठी संभाजीनगरमध्ये तरुणीचं 6 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्या तरुणीची प्रकृती खालावल्याचं सध्या समजत आहे. पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी राजश्री उमरे यांची भेट सुद्धा घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत मागणी पोहोचवली जाईल असं आश्वासन तिला देण्यात आलं आहे. आणि या आश्वासनानंतर तरुणीनं उपचार घेण्यास सुद्धा परवानगी दिल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्या संदर्भातली आपण ही दृश्य पाहू शकतोय. संभाजीनगरमध्ये या तरुणीचं गेल्या 6 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे आणि आजच्या दिवशी तिची प्रकृती खालवल्याचं समजत आहे. मराठा आरक्षणासाठी या तरुणीचं हे उपोषण सुरू. उपोषण मागे घेतलेलं नाही आहे. 17 सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम शासनाला दिलेला आहे आम्ही. जर का 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 18 सप्टेंबरची पहाट तर मी पाहणारच नाही. पण शासनाने आमचा मराठवाडा आम्हाला स्वतंत्र करून द्यावा जर का त्यांच्याकडून आमच्या ह्या मागण्या मान्य होत नसतील तर. आणि उपोषण अद्यापही नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे घेण्यात येणार नाही. राजश्रीताई पाटील यांचं उपोषण गेल्या 3 तारखेपासून या ठिकाणी चालू आहे आणि निश्चितच त्यांची प्रकृती जर कारण की डॉक्टरांची रिपोर्ट पण अशा प्रकारचे होते की चांगल्या प्रकारे त्याचे खालवलेले आहे आणि त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. त्याच्यामुळे कलेक्टर साहेबांना आम्ही येऊन त्यांना विनंती केली की त्यांनी किमान वैद्यकीय उपचार सलाईन आणि पाणी तरी बेसिक घ्यावं जेणेकरून त्याच्यामध्ये आप त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या योग्य पद्धतीने आम्ही पुन्हा पुन्हा प्रशासनाकडे मांडू आणि त्याप्रमाणे पुढील आपल्याला योग्य दावा करून पुढे नियोजन करून कारवाई करता येईल. आंदोलनकर्त्या ताईंना आणि आंदोलनकर्त्यांना विनंती केलेली आहे. आम्ही आपल्या भावना शासनाला कळवतो आहोत आणि आता गणपतीचा उत्सव सर्वत्र चालू असताना आपण खाली पोट राहणं आम्हाला हे नाही आहे. त्यामुळे आम्ही विनंती केलेली आहे आणि त्या विनंतीला त्यांनी मान दिला. त्या ताईंना आत्ता पाणी पिलेलं आहे आणि आम्ही सर्वोत्कृष्ट डॉक्टर या ठिकाणी नियुक्ती करून औषधोपचार सलाईन पण आम्ही थोड्या वेळात सुरू करतो आहे आणि त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या आम्ही शासनाला कळवतो. शासन योग्य ते निर्णय घेईल.